मी या दोघींचं बोलणं ऐकलं. मगाशी ही पोरगी गुरुवाकडून पैसे घेऊन निघाली, वाटे तिला गोदा हाताने गाठलं आणि म्हणाली या 10 लाखातली अर्धी रक्कम मला देशील तर मी तुला काशी म्हणून सिद्ध करायला मदत करेन. सावी अहो वाटेल ते का बोलता तुम्ही? गोदात्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. या कालच्या पोरीच्या नादाला लागून तुम्ही मोहित्यांना धोका दिलाय. हे योग्य नाही, अयोग्य आहे. टोपी त्या संजयची? अरे त्याला आपल्यावर डाऊट यायला लागलाय, कळत त्याच्या नजरेतून. त्याला जर कापली असली कळली ना तर लय मोठा लोचा होईल. खतरनाक आहे सगळं. काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. जनतेसाहेब आता कोयनेला कधी सोडणार? आलत? वा, काम झालं काय आपलं? काय झालं आपल्या कामाच? केलत का काम? तू जर का आपल्याला मदत केली तर आपण ना तुझ्याशी मॅरेज करू. मॅरेज मग तू या प्रॉपर्टीची मालकीण, मग तुला हवं तसं तू वा. काय बबली? ही तर फक्त सुरुवात आहे तोंड वाकड्या. आता तू बघच तुला आणि तुझ्या आईला कशी नाचवतो आपण. ते तर ठीक आहे बबले, पण आपल्याला टेन्शन आहे ते त्या संजयच. त्याच काय तरी केलं पाहिजे. चंद्रे साहेब, आज तुम्ही मला फार वाईट काम सांगितलं. आता तरी माझ्या नातीला सोडा. चंद्रे, तुम्ही साळवींकडून वाईट काम सुद्धा करून घेतलं आणि पैसे सुद्धा घेतले. आता तरी कोयनेला सोडा. बाबा कदमने जे तुम्हाला काम सांगितलंय ते करा. उद्या सकाळी कामिनी बाईंच्या थोबाडीत मारायची, मग सोडीन मी कोयनेला. मागे ती बबली मला जवळ येऊ द्यायची नाही, काहीतरी बहाणा करायची. आता जर मी हिच्या जवळ गेलो आणि तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर ती काय करते ते बघायला पाहिजे. ती जर माझ्यापासून लांब गेली तर ती बबली आहे, आणि जर ही बबली असेल तर मात्र प्रॉब्लेम होणार. कारण जिला मी घरातून हाकलली ती काशी होती हे सिद्ध होईल. साळवी तसा चांगला सज्जन माणूस, पण तू असं का बोलला? बघ कळेल समज. माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय ते आई फिरायलाच माहिती. माझ्या नशिबातला वनवास कधी संपेल काय माहित. तुला आठवतं आपण मुंबईला गेलो होतो आणि मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं? आपल्याला जाळ्यात फसवायला बघतोय काय? ठीक आहे बच्चू, नाही आपण ती तुझी विकेट काढली ना तर नावाची आपण बबली. सांग बघू ते गिफ्ट काय होतं.